आपण करणार आहोत दुधातला झुणका, हो ना आजी? मग साहित्य सांग का हे काय? ते डाळीचं पीठ आहे, दूध आहे, मोरी आहे, हळद आहे, तीळ आहे, जिरं आहे, बुक्का मिरचीचे पूड आहे, हिंगडी आहे, कढीपत्ता आहे, साखर आहे, कोथमीर आहे, मीठ आहे, तेल आहे. आता काय करायचं आजी? तेल तापायला ठेवलंय आपण. हा, फोडणी घालायचं. फोडणी घालायची ना? द्यायची फोडणीला सुरुवात करायची. हा, घालू मोहरी? हा, मोहरी घाला की बघा. हा, किती? बस तेल घाला. तेल घालू? तेल घाला. जिरं ना? हा, जिरं. बस. हा, आता हिंगडी जरा घाला. हिंगडी म्हणजे काय हे? म्हणजे ओला हिंगाचा गोळा ना? हा, ओला आहे ना हिंग. आता काय करायचं? आता कढीपत्ता घालायचं. किती घालायचं? सगळं घालू. सगळं घालू. आता दूध. दूध घालायचं. मीठ घाला. हे बघा पुरे एवढं आणि जरा. आता ते तिखट घालायचं. किती घालायचं तिखट? चमचा घाला की बस. आणि जरा घाला. जरा साखर घाला. हे बघा बस. हळद पूड जरा घ्या. आता याला उकळी येऊ द्यायची का? हा, उकळी यायचं. मग नंतर पीठ घालून हे करायचं. याच्यात मग पाणी अजिबातच नाही घालायचं का? पाणी घालायचं. पाण्याच्या ऐवजीच फक्त आपण दूध वापरतो. हा, दूध वापरायचं. आली उकळी? उकळी आली. हा, घालू आता. हा, थोडं थोडं घालायचं. हे असं हलवत राहिलं म्हणजे ते हे नाही होत ना गोळे. बस झालं ना आपलं? मग आता कोथिंबीर राहिली आपली, होय, ती आता घालायची वरून? नाही, जरा गार झाल्यानंतर घातलं म्हणजे काळ होत नाही. गरम वर घातलं म्हणजे काळ होत. म्हणजे झुणका थंड झाल्यानंतर आपण त्यावर कोथिंबीर घालायची. मग झुणका तर तयार झालाय, दुधातला झुणका तयार झालाय. तुम्हालाही करून बघायचं आहे, साहित्य आणि कृती लिहून घ्या. दुधातला झुणका बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दूध, मोहरी, हळद, तीळ, जिरं, तिखट, हिंग, कढीपत्ता, साखर, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा तीळ, 1 चमचा जिरं, हिंग आणि कढीपत्ता परतून घ्यावा. त्यामध्ये दूध, मीठ, तिखट, साखर आणि 1/2 चमचा हळद घालून उकळी येऊ द्यावी. त्यामध्ये थोडं थोडं बेसन आणि तीळ घालून झुणका शिजवून घ्यावा. वाफ आल्यानंतर त्यामध्ये वरून कोथिंबीर घालावी.